नमस्कार मित्र हो दीपक रेगे वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता मी तुमच्यासाठी घेऊन आलोय सुधीर सुखटणकर स्वरांच्या खळखळाट ह्या कथासंग्रहातल्या दोन कथा, लघुकथा आहेत पण त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणून मी आता तुम्हाला त्या ऐकवणार आहे पण तत्पूर्वी नेहमीसारखा एक नम्र निवेदनही करतो की चॅनलवर पहिल्यांदा आला असेल की अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचं चिन्ह आहे ना बेल बेलायकन तेही प्रेस करा चला मित्रांनो सुरू करूयात सुधीर कर लिखित पहिली लघुकथा का कालच्या रविवारी सकाळी आमच्या घरी एक चांगलं सुदृढ दाम्पत्य आलं आ? 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 मी आमदार आहे तुमच्या विभागाचा आणि हे आमचं कुटुंब आहे म्हणलं वळख करून देऊ हा श्रीत पाहुणे मला म्हणाले आता हळदी कुंकवाचं आमंत्रण असावं म्हणून मी माझ्या सौला म्हणजे शलूला हाक मारली शलू आल्यावर त्यांनी त्यांनी तिला मानवंदनाच देऊन टाकले या आमच्या मिशेषेत बरं का म्हणलं आता आमचं काही खरं नाही आमच्या मागं मतदारसंघाची शेवा ह्या कारणारीत तुमचे प्रश्न विधानसभेत या मांडतील त्यासाठी आम्ही हा परिचय दौरा काढला आहे का त्या व्यक्तीनं भेटीचं प्रयोजन आम्हाला कथनं केलं मी विचारलं की तुम्ही राजकारण समाजकारण यातनं निवृत्त होत आहे का तुम्हाला कुठल्या तरी असाध्य रोगानं गार ग्रासलेलं आहे मी विचारलं पण त्यावेळेला सौ शेलूला सौ आमदारांची साडी आवडली म्हणून त्या साडीची अधिक माहिती करून घेण्यासाठी शेलू त्यांना आत घेऊन गेली माझ्या प्रश्नावर श्री आमदार सांगायला लागले नाही तसं नाही दोन बी नाही आहे मी कार्यरत असणार आहे कदाचित निवडणूक मात्र त्यांना ला लाडवावी लागल ओ अहो एखाद्या वेळी आमचा मतदारसंघ महिला आरक्षणात गेला तर वेळी अनोळखीची अर्रा कुठून आला असं तुम्हाला वाटेल न गो म्हणून त्यांची ओळख करून देतोय मी एवढंच आहे नाही तशी ओळखीची काही गरज नाही आहे तुम्हाला तरी कुठे ओळखतोय आम्ही बरोबर बरं आता तुमच्यानंतर या आमदार होणार म्हणजे नव्या मोटारी नवीन दुकानं तुम्ही त्यांच्या नावावर घेणार असंच ना नाही नाही सध्या सगळी प्रॉपर्टी त्यांच्याच नावावर आहे ना म्हणजे बहुतेक सगळी बरं का तसा आपल्याला असल्या गोष्टीत इंटरेस्टच नाही बरं का जगाच्या कल्याणा आमचा जन्म आहे पण आमच्या हातून कोणाचं काय कल्याण झालं का आम्ही त्यांना सांगतो तुम्हाला आम्हाला काय द्यायचं असन तर ते यांना द्या आमच्याकडं काय देऊ नका त्यांच्या चेहऱ्यावरचा निरीच्छ भाव लपत नव्हता अच्छा म्हणजे आता तसं सांगण्याची पाळी यापुढे तुमच्या मिसेसची असेल नाही का महिला वि विधेयकाचा फार मोठा फायदा त्यावेळी मला उमगला हो अहो एवढी वर्ष काम करूनही बिचारे आमदाराच्या नावावर स्थावर जंगम काहीही नव्हतं मालमत्ता आणि पदाचा डायरेक्ट संबंध लावण्याची आपल्याकडे प्रथा असल्यानं लोकप्रतिनिधींची फार कुचंबणा होते हो सेवा त्यांनी करायची पण मालमत्ता मात्र पत्नी नातेवाईक यांच्या नावाने घ्यायची आता ही अडचण दूर होऊ शकेल पण स्त्री लोकप्रतिनिधींनी केलेल्या किंवा न केलेल्या कामाची अशी बिदागी त्या घेतील का आता अशीही चिंता करण्याचे दिवस राहिलेले नाहीत अहो गेल्या काही वर्षात त्याही क्षेत्रात स्त्री मर्दुमुखी गाजवून राहिली आहे पण महिला विधेयकाचा पुरुषांना फायदा होईल तो बहुतेक एवढाच एकदा तेहतीस टक्के जागा महिलांनी बाळकावली आहे की पुरुषांच्या नशिबी टक्के टोणपेच येतील असं दिसतंय काहींच्या मते तेहतीस टक्के स्त्रिया सदुसष्ट टक्के पुरुषांना सळोखी पळो करून सोडतील ही क्षमता पुरुषांच्या मानानं स्त्रियांच्यात खूप अधिक असते स्वर्गीय इंदिरा गांधी ते जयललिता ममतापर्यंत अनेक थोर महिलांनी अगोदर याची प्रचिती देऊन झाली आहे एकदा महिला आरक्षण विधेयक संमत झालं की सदुसष्ट टक्के पुरुषांना मग महिलांच्या मागून फरफटत जाण्यावाचून गत्यंतर उरणार नाही आत्तापर्यंत आम्ही पुरुषांनी पुष्कळ सहन केलं बसमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा आल्या गाड्यांमध्ये राखीव डबे आधीपासूनच होते आता राखीव गाड्या आल्या पुढे मागे आमच्यासाठी सुद्धा अशा राखीव गाड्या सुटतील या आशेवर आम्ही त्या गाड्यांना टाटा करत राहिलो पण एकदा तेहतीस टक्के सत्ता स्त्रियांच्या हातात गेली की पुरुषांना कोणी वाली दिसत नाही या विचाराने मी हातबल झालेलो होतो पण परवा आमचा बंबेरकर भेटला आणि त्यांनी काहीतरी वेगळंच सांगायला सुरुवात केली तो म्हणाला अरे लोकसभेतलं तेहतीस टक्क्याचं सोड त्या अगदी मंत्रिमंडळात तेहतीस टक्क्यांनी गेल्या ना महिला तरी फारसा फरक पडणार नाही त्यांनी काही बिघडणारही नाही भांड्याला भांडं लागावं त्याची खुर्चीला खुर्ची लागेल आणि तिथले सदुसष्ट टक्के पुरुष याचा लाभ उठवायला समर्थ असतील पण खरी भानगड तुमच्या आमच्या घरात होणार आहे घरात दा शून्याचा शोध कुणा भारतीयानं लावला म्हणतात पण टक्क्याचा शोध कुणा अक्कल शून्यानं लावलाय कोणा असतो मला बायकोनी ठणकवून सांगितलं आहे की तेहतीस टक्क्याचं विधेयक पास झालं रे झालं की ती घरातली फक्त तेहतीस टक्केच कामं करणार आहे अरे बाप रे पण मी ही टक्केवार ही ठरवणार कशी रे त्याचाच अभ्यास चालू आहे उदाहरणार्थ तांदूळ धान्य निवडणं फोडणी देणं वगैरे महत्त्वाची कामं तिच्या तेहतीस टक्क्यात पण कणिक तिंबणं पोळ्या लाटणं हे माझ्या सदुसष्ट टक्क्यात वाट लागली तुझी लेखा मी आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली अरे लागलीच बंब्या उदास झाला अरे पण आता बाजारात चपाती करायचं यंत्र आलंय की मी आपला एक मार्ग सुचवून टाकला तीच तर तिची आयडिया आहे ना त्यासाठी हे तेहतीस टक्क्याचं राजकारण हळूहळू सगळ्या सुविधा ती पदरात पाडून घेणार तिचा हा डाव कसा उधळून लावायचा या विचारात माझे तेहतीस टक्के केस आधीच गळून गेलेले आहेत बांब्या जरा शोकाकुल दिसला मला दया आली हो त्याची बरंच डोकं खाजवून मी त्याला विचारलं घरात पैशाचा व्यवहार कोणाकडे आहे अर्थात माझ्याकडं तिचा पगार ती माझ्याकडे आणून देते पण घरखर्च वजा जाता उरलेल्या दोघांच्याही रकमेतला तेहतीस टक्के हिस्सा आता तिला हवाय अरे ते ना मग काय देऊन टाकायचा काय वेळ लागले का काय तुला सध्या तिच्यावर फक्त दहा टक्के खर्च होतो माझा कपड्या बिपड्याचा शौक तुला ठाऊक आहे की आता बांब्याच्या या कपड्या बिपड्याच्या शौक मधला बिपडे म्हणजे पार्टी बिरटी हे समजून घ्यायचं होतं ते मी समजून घेतलं मंडळी मित्रांनो आता ऐकूयात दुसरी कथा लघुकथा केला माका असं त्याचं नाव आहे आपल्याला म्हण माहितीये केला माका झाला तू का नाही का बघूयात सुधीर सुकटणकर सर या कथेमध्ये काय म्हणत आहेत ज्या कथेचं नाव आहे केला माका अलीकडे सिंधू उत्सव साजरा झाला तेव्हा मला पाम्या पेंगुळलेकरची प्रकर्षानं आठवण झाली माझं मन एकदम तीस वर्ष मागे धावलं तेव्हा पाम्यानं कोकण विकासाचा झेंडा खांद्यावर घेतलेला होता टिळक पुलावर त्या काळात एका रात्री कराड सांगलीचा विकास कोकण मात्र भाकास अशी घोषणाच उमटली होती पाम्याचं अक्षर चांगलं नव्हतं म्हणून त्यांनी रंगाचा डाबा हातात घेऊन जमेल तेवढं योगदान दिलेलं होतं कोकणावर वेळोवेळी झालेल्या अन्यायाचं विदारक चित्रट करणारी पत्रकं त्याच्या झोळीत नेहमी असत पाम्या तेव्हा कोकणाभिमानानं ओतप्रोत झपाटलेला होता तो नेहमानं कोकणी यशोदाबाईच्या खानावळीतच जेवायचा वर सोलकडी प्यायचा घाटाला विकासाचं झुकतं माप देण्याच्या तत्कालीन सरकारच्या पालिशीच्या निषेधार्थ पम्यानं आपली नवी कोरी कोल्हापुरी चप्पल फेकून देऊन पेंगुळल्याहून खास बनवून आणलेला जोड तो वापरायला लागला होता पम्याची कोकणावर अशी आजोड भक्ती होती घरातला केर काढायला सुद्धा तो गावाहून मुद्दाम आणलेली हिरांची केरसुणी वापरायचा अशा कोकणनिष्ठ पामेला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित होऊन तशी अंमलबजावणी सुरू झाल्यानं आनंदाचं भरतं आला असेल तेव्हा त्याच्या आनंदात सहभागी व्हावं म्हणून मी त्याची भेट घेतली हेवांना पामे लालबागच्या चाळीतली खोली विकून दहिसरला फ्लॅटमध्ये राहायला गेला होता तो घरी भेटणार नाही पेंगुळल्यास हॉटेल काढ्याच्या खटपटीत असेल असा माझा कायास होता पण पाम्या घरी भेटला चांगला विश्वचषक बघताना भेटला त्याच्याशी संवाद साधण्यासाठी अर्थातच मला सचिन बाद होईपर्यंत वाट बघायला लागली पाता पाता हे, हे, मी म्हणालो हार्दिक अभिनंदन तुझ्या कोकणचा विकास सारू झाला भकास कोकण आता पाहता पाहता झकास कोकण होऊन जाईल हे सचिन तंबूत परतत असताना मी म्हणालो वाट लागली वाट लागली, लागली पुरती वाट लागली पाम्या केंचाळला मी म्हणालो अरे हातात येऊ नको हां मी त्याला धीर दिला थोडासा म्हटलं सचिन गेला तरी आतून अजहर बाकी आहे प्रसंगी श्रीनाथ सुद्धा तडतड भाज्या वाजवतो अरे मी कोकणबद्दल बोलतोय कोकणाची पुरती वाट लागली पम्याने दोन्ही हाताने डोकं गच्च दाबून ठेवलं अरे पण कोकणात रेल्वे धावायला लागली तुमची शंभर वर्षांची मागणी पूर्ण झाली की हे बघ जगात फक्त दोन शोकांतिका असतात एक माणसाला हवा असलेलं न मिळणं आणि दोन माणसाला हवं असलेलं मिळणं दुसरी खरी शोकांतिका कोकणला रेल्वे हवी होती मिळाली काय झालं मंगळुरी लोक आणि गोव्याचे पर्यटक कोकणचे देखावे बघत धाड 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 करत जात आहेत आणि कोकणी माणूस तो बेचारा सामान बांधून फलाटावर आश्रू ढाळतोय रेल्वे लाईन लगतच्या जागा बाहेरचे लोक विकत घ्यायला लागलेत फलाटावर भैयांचे स्टॉल लागत आहेत त्यात आणि आता सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा होतोय म्हणे अरे कोकणात विकासाची गंगा उतरली आहे कोकणी माणसानं लोटे भरून तिचा फायदा बिघडून घेतला पाहिजे मी म्हणालो पण पाम्याने फक्त एक दीर्घ श्वास घेतला तेवढ्यात मला आठवलं मी म्हणालो आणि मला सांग रे निधी उभारण्यासाठी हेमा मालिनीला कोकणात नाचायला निघत ते अरे सोमू तुला नाही कळायचं रे ते अरे एखादी कोकणी नृत्यांगना उभी केली असती ना तर गावच्या लोकांनी हे चेडू काय पण नाचता त्याच्या औषशी कधी फुगडी तरी घातल्या अशी तिची टर उडवली असती रे अरे मग दशावतारी प्रयोग ठेवायचा ना अरे दशावताराचे प्रयोग कसले घेऊन बसला या विकासाच्या गंगेमुळे कोकणी माणसाच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू होणार आहेत अरे आम्ही कधीतरी वर्षाकाठी गावी जात होतो चाकरमानी म्हणून गावात आमच्याविषयी तेव्हा आदराची भावना असायची आता पर्यटकांच्या गर्दीत आम्हाला विचारतो कोण सांग जे जागा टिकून धरून पर्यटन सिलसिल्यात सामील होतील त्यांच्या हातात पैसा खेळायला लागेल मग आमच्या मनी ऑर्डर्सना काही किंमतच उरणार नाही गावात कोकण आपलं नैसर्गिक वैशिष्ट्य गमावून बसेल कोकणातल्या काळजातल्या शहाळ्याचं सुख खोबरं होऊन जाईल माणसा माणसातलं प्रेम आटून जाईल त्यांच्या दरी निर्माण होईल थोडक्यात कोकणाची मुंबई होईल सुविधांचा सुकाळू होईल पण त्याचा उपभोग घ्यायला कोणाला वेळू नसेल आता परप्रांतीय तिथे उद्योग उभारतील आणि तिथे कमी पैशात उत्तर भारतीय कामाला लागतील उरलेले उत्तर भारतीय तिथे अनधिकृत धंदे सुरू करतील आणि मूळ कोकणी माणूस आपली वडिलोपार्जित जमीन विकून परागंदा होईल रे काय चुलीत घालायचं का असला विकास अरे पण तुमचंच होतं ना कोकण विकासाचं स्वप्न मी मात्र पुरतं चाकरावलो होतो मंडळी हो पण त्यावेळी आम्हाला काय कल्पना ना की केला माका झाला तू का असला प्रकार होईल म्हणून एवढं बोलून पम्यानं भकास चेहरा केला मंडळी बघा केला तुका झाला माका कोकण विकासाची यांची संकल्पना आणि हे म्हणतात आता आमची वाट लागली विनोदी पद्धतीने लिहिल्या सुधीर सुट्टणकर सरांनी तुम्हाला आवडल्या असेल दोन्ही लघुकथा लगेच हा व्हिडिओ लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो मंडळी तुम्हाला अशा लघुकथा आता वरचेवर मी ऐकवणार आहे मोठी कथा रोज आपले अपलोड होईलच त्या व्यतिरिक्त दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी अशा लघुकथा अपलोड करायचा माझा मानस आहे बघू कितपत जमता ते, चला भेटूया पुढच्या कथेच्या वेळी तोपर्यंत नमस्कार मित्रो